24 न्यूज, मी आहे आपल्या सोबत दिव्यानी मोहिते. एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. या लोकसभेच्या रणांगणामध्ये दरेक्षण माने हे एकटे उमेदवार नाही, तर या मतदारसंघातील सर्व जनता ही उमेदवार आहे. आणि या निवडणुकीकडे पाहत असताना स्पष्टपणानं बोलायचं झालं तर आपल्या लक्षामध्ये विरोधकांची इंडिया आघाडी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुती आणि या देशामध्ये सरळ सरळ आता दोन भाग झालेले आहेत, एक भारत आणि एक इंडिया. इंडियाचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत आणि भारताचं नेतृत्व या आदरणीय नरेंद्र मोदी करत आहेत. आजची जर एकंदरीत देशातली परिस्थिती जर बघितली तर आपल्या लक्षामध्ये येईल की या देशाला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून आपल्याला नरेंद्र मोदी यांच्याकडे बघावं लागेल. देशाचा भावी पंतप्रधान कोण तर नरेंद्र मोदी म्हणून आज जनतेसमोर आलेले आहेत. परंतु इंडिया आघाडीला जर विचारलं तुमच्यामध्ये पंतप्रधान कोण तर ते एकाचं नाव सांगू शकत नाही. त्यांची परिस्थिती जर बघितली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांची आजची अवस्था अशी आहे की त्यांनी निवडणुकीचं बिगुल वाजवलंय. सगळ्यांना निमंत्रण दिलंय की आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेलो आहे, तुम्ही आमच्या लग्नाला या. त्यांनी अक्षता वाटलेल्या आहेत, पत्रिका दिलेल्या आहेत. परंतु त्यांच्या लग्नामध्ये नवरदेव कोण हे मात्र अजून ठरलेलं नाही. अरे बिन नवरदेवाचं जर तुम्ही अक्षता वाटत असाल तर याचा अर्थ सरळ आहे, तुम्ही सगळे भामटे आहात आणि भामट्यांच्या माग या देशातली जनता जाणार नाही. या देशातली जनता नरेंद्र मोदी यांच्याच माग जाणार आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. एका बाजूला आपल्या लक्षात येईल की एकंदरीत जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांना आपण मतदान का करायचं आणि हे स्पष्ट आहे की 2014 काळ जर आपण बघितला तर 2014 साली या देशातल्या रस्त्यांची काय अवस्था होती. पण या देशामध्ये रस्त्यांचं जाळं विकण्याचं काम हे खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी यांनी केलं. गावागावात पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या, गावागावामध्ये शौचालय दिली. अरे 2014 काळामध्ये जर शौचालयाला जायचं झालं तर आमच्या हातामध्ये कमरेल असायचं. अरे सामान्य माणसाच्या हातातलं कमरेल जर खाली काढून फिकून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. हे म्हणतात नरेंद्र मोदींनी काय केलं. अरे 80 कोटी जनतेला खायला मोफत धान्य दिलं, नरेंद्र मोदींनी काय केलं. अरे किसान सन्मान योजना राबवली, शेतकऱ्याच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा केलं, राज्य सरकार 6,000 करायला लागलं. म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यावरती आज 12,000 रुपये महिन्याला येत आहे. अरे हे तुम्ही कधी 7 वर्षामध्ये केलं का याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. उसाचा पट्टा आपण सगळे आंदोलनामध्ये सहभागी असणारे लोक, ऊस आंदोलनामध्ये तुम्ही लाट्या काट्या खाल्ल्या. पण नरेंद्र मोदींनी या वर्षी FRP मध्ये शांताराम 300 रुपये वाढ केली. कुठं रक्त नाही सांडायला लागलं, कुठं रस्ता नाही रोखायला लागला, 300 रुपयाची FRP मध्ये वाढ केली. आता हे सगळे कारखानदार सांगायला येतील दोन्ही तालुक्यातले, अरे बाबा तुमच्या कारखान्यांच्या वरती इन्कम टॅक्स किती होता, 25,000 कोटी रुपये इन्कम टॅक्स होता.
हा इन्कम टॅक्स सुद्धा माफ करायला नरेंद्र मोदीला पंतप्रधान व्हावं लागलं. म्हणजे तुमच्या कारखान्यांचा सुद्धा इन्कम टॅक्स नरेंद्र मोदी यानेच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रद्द केला. तुम्ही म्हणता नरेंद्र मोदीने काय केलं? अरे कोरोनाच्या काळामध्ये या देशामध्ये लस तयार झाली, 140 कोटी जनतेला मोफत लस देण्याचं काम कोणी केलं? तर ते नरेंद्र मोदींनीच केलं. अरे तुम्ही आता रामाच्या अयोध्यामध्ये दर्शनाला जाता, 5,500 वर्ष राम मंदिर होऊ शकलं नाही, पण अयोध्यामध्ये रामाचं मंदिर उभा करण्याचं पवित्र काम या देशामध्ये कोणी केलं? तर त्याचं नाव सुद्धा नरेंद्र मोदींचं आहे. अरे जम्मू काश्मीर हा भारताचा का पाकिस्तानचा का स्वातंत्र्य, याच्यावर वाद 7 वर्ष चालला होता, पण नरेंद्र मोदी नावाचा महाव्यक्ती पंतप्रधान झाला आणि त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. 370 कलम हटवलं. ज्या जम्मू काश्मीर मध्ये घटना वेगळी होती, झेंडा वेगळा होता, कायदा वेगळा होता, त्या नरेंद्र मोदीने सांगितलं जम्मू काश्मीरची घटना संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच असेल आणि तिथला झेंडा हा तिरंगाच असेल. अरे हे सांगण्याची हिम्मत फक्त नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे. अरे या देशाचा पंतप्रधान परदेशामध्ये जायचा पूर्वी, पण तो जायचा कधी याचा कधी आपल्याला माहित असायचं नाही. पण नरेंद्र मोदी एकमेव असा पंतप्रधान आहे की जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात गेला तर लाखोच्या संख्येनं तिथली जनता हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन नाचायला लागते. अरे हा तिरंगा नुसता भारत देशात फडकत ठेवला नाही, हा तिरंगा 7 समुद्राच्या पलीकडं फडकत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदीच आहे, दुसरं नाव घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपलं मत हे नरेंद्र मोदींना, ज्या दिवशी नरेंद्र मोदी शपथविधीला उभा राहतील त्या दिवशी आपलं मान भरून आलं पाहिजे की मी एक मत त्यांना दिलेलं होतं, म्हणून आज देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथविधी घेत आहे. हा अभिमान स्वाभिमान खऱ्या अर्थानं आपल्याला वाटला पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय घेतले, शेतमजुरांच्यासाठी निर्णय घेतले, गोरगरिबांच्यासाठी निर्णय घेतले. अरे येणाऱ्या पुढच्या लोकसभेला 2029 लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचं महत्वपूर्ण विधेयक पास तुम्ही केलं तर ते नरेंद्र मोदी यांनी केलं. अरे सर्वसामान्य माणसाला काय लागतं याची नस जाणणारं व्यक्तिमत्व म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडं निश्चितपणानं बघावं लागेल.